हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बॅच विथ प्रणय चॅनल मध्ये. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि नवीन वर्षामध्ये आपण नवीन नवीन असे कंटेंट घेऊन आलेलो आहोत आणि आजपासून आपण सुरू करणार आहोत 24 hours चॅलेंज. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठीमध्ये हे वाले, म्हणजे तुम्ही मराठी युट्यूब व्हिडिओज पाहत असाल तर यात मराठीमध्ये हे वाले चॅलेंजेस खूप कमी केले जातात. हिंदीमध्ये आपण बरेचसे व्हिडिओ पाहतो 24 hours चॅलेंजचे, मग ते येलो फूड असू दे, रेड फूड असू दे किंवा पार्टी फूड असू दे. तर आज असंच आपण एक चॅलेंज घेऊन आलेलो आहोत आणि ते म्हणजे 24 hours पार्टी फूड चॅलेंज. सगळ्यात पहिल्यानंतर आपल्याला सकाळचा नाश्ता करायचा आहे. आता 10 वाजलेले आहेत सकाळचे आणि 10 वाजता आपण सकाळचा नाश्ता करणार आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी मी अगदी मस्त असा पदार्थ घेऊन आलेले आहे जो की तुम्ही लहान असाल, आपण 90s किड आहोत. आता मी 90s किड आहे. सो तुम्ही जर त्या पिरियड मध्ये असाल तर तुम्हाला माहित असेल की पहिल्या काळामध्ये ना, जेव्हा आमचे बर्थडे असायचे, आम्ही लहान होतो तेव्हा आमचे बर्थडे असायचे, तेव्हा सगळीकडे ना चिप्स भेटायचे. जे पोटॅटो चिप्स असतात ना, ते पोटॅटो चिप्स भेटायचे. ज्याचा बर्थडे असेल ना त्याच्या घरी ते बटाट्याचे वेफर्स, केकचा एक तुकडा आणि चॉकलेट असायचं आणि ते खायला इतकी मजा यायची. तेव्हा असं काही फॅन्सी फूड वगैरे नसायचं, हे सगळं असायचं आणि ते खायला एवढी मजा यायची आणि एवढं मग मजा वाटायची ना. कुणाचा बर्थडे असला सोसायटीमध्ये, स्कूलमध्ये कुणाचा बर्थडे असला की आम्ही पळत पळत जायचं ते खायला. सो मी ब्रेकफास्टसाठी घेऊन आलेले आहे आज पोटॅटो चिप्स. ये बड़ी अच्छी बात कही यार. आता सगळ्यात पहिल्यानंतर आपण हे चिप्स घेतलेले आहेत आणि मस्त पार्टी फील यावा म्हणून मी हे सिल्वर पेपर, तुम्हाला आठवत असतील लहानपणी बरेच भेटायचे जेव्हा आपण पार्टीला वगैरे कोणाच्या बर्थडे पार्टीला जायचं, त्या सिल्वर पेपर मध्येच हे पोटॅटो चिप्स आपल्याला भेटायचे. सो आजचा ब्रेकफास्ट आपला हा असणार आहे. असे चिप्स कधीच नाही खाणार, आज तूटमुळे खायला भेटत. सकाळचा ब्रेकफास्ट तर आपला एकदम सॉर्टेड आहे. आता दुपारच्या लंच साठी काय करायचं त्याचा विचार करूया आणि लंच टाइम ला भेटूया. तरुण तुम्ही पण पार्टी चिप्स एन्जॉय करा. One eternity later. सो गाईज, आता लंच टाइम झालेला आहे आणि लंच टाइम साठी आपण सेकंड वाला पार्टी फूड घेऊन आलेलो आहोत आणि ते म्हणजे तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके समोसे. पार्टी म्हटलं की समोसा हा आलाच पाहिजे. अगदी सर्वसामान्य माणसांपासून ते मोठा सगळ्या भारी भारी पार्टी मध्ये तुम्ही पाहिला असेल की सगळीकडे समोसे रॅन्डम असतात. पार्टी म्हटलं की समोसा झालाच पाहिजे. सो आता गरमा गरम असे समोसे घेतलेत आपण. समोसा सोबत चटणी सुद्धा होती पण मी चटणी नाही घेतली आणि हे थोडेसे चिप्स उरलेले माझे सकाळचे ते सुद्धा मी घेतलेत. समोसा एकदम गरम आहे, भारी लागत आणि त्याच्यासोबत ड्रिंक काहीतरी पाहिजे म्हणून मी मस्त असं फ्रुटी आणले. मला ऍक्च्युली फ्रुटी हवी होती पण तिथे माझा होता सो मला माझा भेटला. आता मला माझ्यावरतीच काम चालवावं लागणार आहे. आपण आता मस्त माझा समोसा आणि चिप्स एन्जॉय करणार आहे. समोसासोबत हे ना एकदम भारी लागतंय. लहानपणीचं सगळं आपण म्हणतो ना, लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात सगळ्या. मस्त आता मी लंच करणार आहे समोस्याचा आणि माझा ना मी हे सगळं संपवते. तोपर्यंत तुम्ही आता आपण संध्याकाळी भेटूया. संध्याकाळी स्नॅक्सला काय खायचं त्याचा सुद्धा बंदोबस्त करायचा आहे. बाय. 2000 years later. सो आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि नाश्त्यासाठी मी अगदी मस्त अशी चॉकलेट पेस्ट्री घेऊन आले आहे. मी दाखवते तुम्हाला. गुलजा सिमसिम खोल्ली खाल्ली. सो मी नाश्त्यासाठी अगदी मस्त अशी चॉकलेट पेस्ट्री घेऊन आले. आय लव्ह चॉकलेट पेस्ट्री, मला खूप आवडते चॉकलेटची पेस्ट्री. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा पार्टी असते तेव्हा केक हा झालाच पाहिजे. केक शिवाय सगळ्या पार्ट्या अपूर्ण असतात आणि एवढा मोठा केक कुठे खायला आणायचा म्हणून म्हटले ही मस्त अशी पेस्ट्री घेऊया. ही चॉकलेट पेस्ट्री घेतली आपण, आता आपण ती खायची आहे. हाय हाय, इतना सुकून. कोणतीच पार्टी केक शिवाय पूर्ण नाही होऊ शकत आणि त्यातला जर चॉकलेट केक असेल तर काय विचारायलाच नको. मस्त अशी चॉकलेट पेस्ट्री मी आता एन्जॉय करते. आपण डिनरच्या टाइमला भेटूया. कौन है ये लोग, कहां से आते हैं? A few moments later. हॅलो फ्रेंड्स, सो नाव डिनर टाइम आणि डिनर साठी मी बनवलेला आहे अगदी मस्त गरमागरम असा पिझ्झा.
पिझ्झा आणि कोक शिवाय इनकम्प्लीट असते. सो आपण डिनर साठी घेतलेला आहे हा कोक आणि गरमागरमाचा पिझ्झा. बाहेरून मागवणार होते पण बाहेरून मागवण्यापेक्षा म्हटलं घरीच बनवावा. घरचा पिझ्झापेक्षा जास्त सुंदर पिझ्झा आणखी कोणता असतो? अगदी मस्त चीजी असा पिझ्झा झालाय. तुम्ही मागे सेटअप बघत असाल, आज पार्टी थीम आहे त्याच्यामुळे मस्त असं पार्टी थीम मला सेटअप केलंय. आपण ते पण थोडी प्रेझेंटेबल अशी रेडी झाली, मस्त पैकी क्राऊन वगैरे लावलंय कारण की पार्टीचं फील आला पाहिजे म्हणून. आजच्या काळातला पार्टी असायचे ना, तुला पार्टी ना चिप्स समोसा वगैरे असे मेन्यू असायचे. आताची मुलं थोडे अपग्रेड झाले, आताच्या मुलांच्या बर्थडे पार्टीला पिझ्झा कोक वगैरे असं काय काय असत. तर म्हटलं डिनर आपण ह्याच्याने करूया. मस्त असं आता हे सगळं पिझ्झा वगैरे माझा आहे आणि अजून केक सुद्धा, पेस्ट्री सुद्धा उरलेली आहे, चिप्स सुद्धा उरले. हे सगळं मी आता फस्त करणार आहे, सगळं संपवणार आहे. तुम्हाला हे 24 आवर्स चॅलेंज कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्याच्या पुढे तुम्हाला अजून कोणते 24 आवर्स चॅलेंज पाहायला आवडते हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आपण आता ह्यापुढे अगदी छान छान असे 24 आवर्स चॅलेंज घेऊन येणार आहोत. नवीन वर्षाला आपण नवीन काहीतरी सुरुवात केलेली आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला यापुढे कोणते व्हिडिओ पाहिजेत हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा. बट नॉट द लिस्ट, आपण सगळ्यांनीच लहानपणी ना हे किसमीचे चॉकलेट खाल्लेले असतील, पार्ले किसमीचे. सो डेझर्ट साठी आता मी हे खाणार आहे. मस्त असे किसमीचे चॉकलेट घेतलेत मी आता डेझर्ट साठी, मी हे खाणार आहे. लहानपणी ना हे चॉकलेट्स आपण खूप खायचो, पार्लेजीचे चॉकलेट्स यायचे लहानपणी. चार आण्याला एक चॉकलेट भेटायचं आणि सिरियसली हे वाले चॉकलेटचं ना सर दुसऱ्या कोणत्याच चॉकलेटला येणार नाही. अशा पद्धतीने आपलं 24 आवर चॅलेंज इथे कम्प्लीट झालेला आहे. अगदी 24 तास आपण मस्त असं पार्टी फूड खाल्लं आणि मजा केली एकदम. पार्टी फूड फॉर 24 आवर्सचं चॅलेंज तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. पुढे आपण अजून छान छान असे 24 आवर चॅलेंज घेऊन येणार आहोत. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.